डॉक्टर म्हणतात अचानक अडचण आली आहे, ऑपरेशन करायला लागेल, एवढे पैसे मी आता कुठून आणू? हे घ्या, तुम्हाला 25,000 हवे होते ना? फायनली बबड्या सुधारला. आज खऱ्या अर्थाने माझा बबड्या सोहम झाला. बरं झालं, एकदाच एरर गाणं संपलं आणि अगबाई सासूबाईचा खेळ संपला. लगेच रुको, जरा सबर करो. आसावरी मॅडम पोचल्या. आले आले तर सगळ्यात पहिले कानामध्ये हेडफोन घालून घ्या आणि व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज मी अजून एका नॉनसेन्स हगनदारी युक्त मालिकेबद्दल तुमच्याशी थोडक्यात बोलणार आहे. हगनदारी युक्त यासाठी कारण इतर जे मालिका आहेत त्याच्यात चुका सापडून काढणं पडतात. बारीकीने सिरियल बघावी लागते तेव्हा कुठेतरी रोस्ट व्हिडिओ बनतो, पण इथं तर ही अख्खी सिरियलच चुकलेली आहे, अख्ख्या स्टोरीमध्ये हागून ठेवलेले. रायटर काकांना मालिकेच्या स्टोरीमध्ये थोडं मिर्च मसाला टाकायचा होता, पण या मिर्च मसाला टाकायच्या नादात अख्ख्या मालिकेच्या स्टोरी लाईनला अल्सर झालेला आहे. आणि हीच अल्सर युक्त मालिका घरच्यांमुळे नाही जाणे दररोज जेवताना बघावी लागते, ती म्हणजे तुम्हाला सांगतो, जेव्हा सिरियलचा टीजर पहिल्यांदा टीव्ही वरती दाखवला होता तेव्हाच मी ओळखून घेतलं होतं की या सिरियलच्या स्टोरीची चांगली चिरफाड झालेली दिसते. मला माहित होतं ही सिरियल एकदम पादरी निघणार आहे, पण मला असं वाटलं नव्हतं हे इतक्या लवकर पाततील. पहिल्याच एपिसोड मध्ये इतकं घाण पादलंय राव, हे काय बघतोय मी? अगबाई सासूबाई मधली आसवरी आता पूर्णपणे बदलली आहे, ही आता दुसरी राधिका झाली आहे, ही आता बिलियनेअर झाली आहे, हिने आता स्वतःची कंपनी टाकली आहे. खरंच इतकं सोपं असतं का रे बिलियनेअर बनणं? सोपं तर असेलच ना, जे मराठीवाल्यांसाठी पहिले गृहिणी दाखवायचं आणि मग डायरेक्ट बिलियनेअर. हे वॉरन बफेट, जेफ बेझोस यांना 40-40, 50-50 वर्ष लागले बिलियनेअर बनायला. हे सगळं खोटं आहे, खोटं आहे सगळं. खरे बिलियनेअर तर असं बनता असं. काफी तेजी से ऊपर चढ रहा तू. हिच्याकडून आता सगळे गृहिणी इन्स्पिरेशन घेत आहे, माझ्या मम्मी काकू मावशी सगळे आता कंपन्या टाकताय. मी पण आता युट्यूब सोडतोय आणि माझ्या मम्मीच्या आता खाली बाबड्यासारखं जॉबला लागतोय. नाही मग काय बोलू मी, थोडं तरी वास्तविक दाखवायला पाहिजे ना. असं कुठं होतं का इतक्या लवकर कोणी बिलियनेअर बनतं का? पहिल्याच एपिसोड मध्ये हिबाई डायरेक्ट हेलिकॉप्टरने एंट्री घेते. मूर्ख समजना बंद कर दीजिए. नाही काय गरज काय एवढा आलिशानपणा दाखवायची, पहिले पण हे सगळं झालंय ना जी मराठीवरती. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही आसावरी मॅडम राहते मुंबईत, हिचं ऑफिस मुंबईत, मग हेलिकॉप्टर जायची काय गरज आहे ऑफिसला? एवढं तर अंबानी पण नाही करत. यू आर राईट ब्रो. नाही म्हणजे कुठल्या अँगलने वाटतंय की ही मालिका अगबाई सासूबाईची पुढची स्टोरी आहे? शक्यच नाही, मला तरी पूर्ण खिचडी झालेली दिसते. एक प्रकारे असं वाटतंय की अगबाई सासूबाई मधले रायटर्स, माझ्या नवऱ्याची बायकोचे रायटर्स, तुला पाहतेरेचे रायटर्स ने सोबत बसून महाकोलॅबोरेशन केलेले आहे आणि एक अशी आगळी वेगळी नवीनच कथा आपल्या समोर मांडली आहे, ज्यामध्ये कॅरेक्टर्स अगबाई सासूबाई मधले आहेत. या आसावरी मॅडमचं बिलियनेअर बनणं, कंपनी टाकणं हे त्या राधिका सारखं आहे, आणि हेलिकॉप्टरने एंट्री वगैरे घेणं हे त्या सरंजामेसारखं आहे. वेल डन, तालियां होनी चाहिए यार हमारे लिए. तुम्हाला सांगतो, नुसतं मालिकेच्या स्टोरीलाईन सोबत चिरफाड झालेली नाही आहे, तर मालिकेतल्या कॅरेक्टर्सचे सुद्धा ग्रमान फिरवलेत. अगोदर ही कोबरा शुभ्रा कशी एकदम धट्ट मानाची, चंट चालक, एकदम डोक्याने शार्प होती, आणि आसावरी मॅडम कशी एकदम साधी बोळी, रडूबाई रडकी होती. पण आता या मालिकेत याचं उलट झालंय, म्हणजेच माझा आत्मा तुझ्या, तुझा आत्मा बाई मज्जा. आता शुभ्रा पूर्वीची आसावरी बनली आणि आसावरी पूर्वीची शुभ्रा. अरे पण आसावरी तर राधिका झालीये आणि राधिका शुभ्रा नाहीये, पण शुभ्रा आसावरी झाली. खरंच इतकं कन्फ्युजन होतंय राव, ही सिरियल अगबाई सासूबाईची सिक्वेल आहे का माझ्या नवऱ्याची बायकोची सिक्वेल आहे? नेमका कोणत्या सिरियलचा सेकंड पार्ट आहे हो तेच कळत नाही. आणि इतकं एक्स्ट्रीम लेवलला कधी कोणाचा स्वभाव बदलतो का? ती आसावरी हुशार झाली ते ठीक आहे, पण ही शुभ्रा भित्रेंनी भोळी कस काय झाली एवढी? कुठं ती पहिली शुभ्रा, कुठं ही शुभ्रा? दम नाहीये, खोकला हो गया तू, तेरी आंखों में डर दिख रहा है. हा सोहम म्हणजेच आपला बबड्या. आता हा सोहम सोहम कमी नाळ पिक्चर मधला चैतन्य जास्त वाटतोय. दाढी मिशी काढून एकदम चंपू बनलाय आणि हेअरस्टाईल बघा एकदम फ्लॅट. केसांना किती नवरत्न तेल लावलंय बघा, डोक्याला तेल लावतो का तेलाला डोकं लावतो हा तेच कळत नाही. मित्रांनो, मला या सिरियल मध्ये कॅरेक्टर आणि स्टोरी लाईन ला सोडून अजून काही नवीन वाटलं तर ते म्हणजे बॅकग्राऊंड म्युझिक. बघा ना, जेव्हा जेव्हा सोहम काहीतरी काड्या करतो तेव्हा विचित्रस बॅकग्राऊंडला म्युझिक चालतं. अरे कसलं बॅकग्राऊंड म्युझिक येते, असं वाटतं हॉरर पिक्चर चालू आहे कोणता तरी आणि टीव्हीतून भूत बाहेर निघतोय.
आणि मित्रांनो, जसं आसावरी मॅडमला राधिकाच्या भूताने झपाटलंय, बिलकुल तसंच या सोहमला पण गुरुनाथच्या भूताने झपाटलेलं आहे. बिलकुल डिट्टो त्या गुरुनाथ सारखंच करतोय, नको ते चाळे करतोय, घरात बायको असून मुलगा असून बाहेर अफेअर करतोय, आणि जिच्या सोबत अफेअर करतोय ती मुलगी सुद्धा शनायासारखीच आहे. काय नाव तिचं? माझं नाव शेजवान चटणी. कसला येडा म्हणावेला, इतकी चांगली बायको असून सुद्धा हा त्या शेजवान चटणीच्या नादी लागतोय. तिला नाव सुद्धा नीट घेता येत नाही. याच सोहम म्हणायचं तर अर्धवटच नाव घेते. सो 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 तुझ्या आईचा गो. पहिला बापडा तरी बरा होता, तो तरी प्रज्ञासोबत राहून चपात्या लाटायला शिकला होता. हा तर पुरा चगून गेलाय शेजवानच्या नादामध्ये. दिवसातून 10 वेळा गेटअप चेंज करतो, घरच्यांसमोर आणि ऑफिस मध्ये चंपू बनून राहतो, आणि शेजवान समोर लस्सीत सोलिंगा बनून जातो. आणि सेल्फ कंट्रोल नावाची काही गोष्ट आहे का नाही याच्यामध्ये? मनावरती ताबा आहे का नाही याचा? कुठे बी चालू पडतो यार, कधी पण धरतो त्या शेजवानला. बर रस्त्यात धरीन, इकबाला जा जा. ऑफिस मध्ये धरीन, इकबाला जा जा. फॅमिली फंक्शन मध्ये धरीन, इकबाला जा 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 जा. इतकंच नाही तर जेव्हा ही बाईटी होळी दिवशी याच्या घरी येते, तेव्हा बी या भाऊचा मनावरती कंट्रोल राहत नाही, आणि हा भाऊ तिला घरात पण धरतो. हे बघा, मला या मालिकेशी काय प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही आसावरीला बिलियनेअर बनवलं, ठीक आहे. शुभ्राला भोळं दाखवलं, ठीक आहे. तुम्ही सोहमला गुरुनाथ बनवलं, ठीक आहे. माझी दुश्मनी फक्त या फालतुगिरी सोबत आहे. बघा किती पारिवारिक सीन आहे. फॅमिली एकत्र सोबत बसून बघते सगळं. काय काय दाखवते अरे, हे काय दाखवताय ऑडियन्सला फॅमिली कंटेंटच्या नावाखाली? हे असं फक्त या सिरियल मध्ये नाही, असं प्रत्येक सिरियल मध्ये आता व्हायला लागले. आणि म्हणे उत्सव नात्यांचा नव्या कथांचा बदला दे, उत्सव नात्यांचा नवीन लफड्यांचा करून टाका. तर बस यार, आजचा कार्यक्रम इथं संपूया. व्हिडिओ आवडला असणार तर लाईक ठोका, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबून ऑल वरती क्लिक करा, आणि मला इंस्टाग्राम वरती फॉलो करा, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तर चला तुम्ही भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत हे व्हिडिओ बघा.